देवा दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला माझा नमस्कार, दिवा लावला तुळशी पाशी, उजेड पडला सर्व देवांपाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या चरणांपाशी, असं म्हटलं जातं. आणि घरातच नव्हे तर संपूर्ण देवपूजेमध्ये दिव्याला खूप महत्वाचे स्थान आहे. देवपूजेपासून ते संपूर्ण घरामध्ये दिव्याचा प्रकाश हा अहोरात्र प्रज्वलित होत असतो. तर चातुर्मासातील पहिल्या आषाढ महिन्यातील शेवटची तिथी म्हणजेच आषाढ अमावस्या. कोणत्याही शुभ कार्याची कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनेच केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार तो असतो म्हणजेच दिवा. आणि ही दीप पूजा कशा पद्धतीने केली जाते, कारण कोणतीही पूजा असेल तर आपण संपूर्ण देवांची पूजा करतो आणि दिव्यांनी आरती करतो. तर दिव्यांचाच खास असा दिवस किंवा दिव्यांची पूजा कशी व का केली जाते किंवा केव्हा केली जाते याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी पासून भगवान श्रीहरी विष्णू निद्रासनात जातात किंवा मग निद्रिस्त होतात असं म्हटलं जातं. तर त्या दिवसापासूनच चातुर्मासात सुरुवात होते. आणि हा चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा असतो. हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरही पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. ती म्हणजे दीप अमावस्या किंवा दीपपूजनाची अमावस्या. श्रावण महिना सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते. आणि या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा मग दीप अमावस्या म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रात या अमावस्येला काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. यावर्षीचा श्रावण महिना हा 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी ही दीपपूजा खूप मोठ्या उत्साहात केली जाते. तर या दीप अमावस्येला दिव्याची खास अशी आरास केली जाते आणि संपूर्ण दिव्यांची पूजा केली जाते. तर त्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचं खास महत्व आहे, कारण अमावस्येला दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते. दीप अमावस्येला दिव्याची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती ते आज आपण पाहून घेणार आहोत. नेमकं दीप पूजनाचं महत्व काय आहे, तर हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचं शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातं. संपूर्ण पूजेमध्ये दिव्याला एक अनन्य साधारण असं महत्व आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे. तर कुठल्याही शुभ कार्यामध्ये दीप प्रज्वलन करणं हे एक मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. तर त्या दीपाची पूजा कोणत्या दिवशी केली जाते, तर ती म्हणजे आषाढ अमावस्येला. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते, कारण अंधकाराकडून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा एकमेव दिवा म्हणजेच मांगल्याचं प्रतीक असतं. त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष असं महत्व आहे. दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण दिव्यांचं पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी दिव्याची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळून निघते अशी देखील धार्मिक मान्यता आहे. तसेच या दिवशी दिव्याची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती नांदते असे म्हटलं जातं. तर दिव्याची पूजा करण्याची अगदी सोपी पद्धत काय आहे, तर दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावेत आणि त्यांना छान स्वच्छ करून घ्यावे, म्हणजे दिवे संपूर्ण घासून घ्यावीत, छान स्वच्छ धुवून ते पुसून घ्यावेत. आता हे संपूर्ण दिवे छान पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर तुमच्या देवघरासमोर
पाट किंवा चौरंग मांडून त्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. त्या पाटावर किंवा मग चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घ्यावे आणि त्यावरती घरातील संपूर्ण स्वच्छ केलेले दिवे मांडून घ्यावेत. त्या दिव्यावरती हळदी, कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून दिव्याची यथासांग पूजा करावी. त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावे आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा. दीप अमावस्येची जी पौराणिक कथा आहे ती वाचावी आणि नंतर दिव्याची आरती करावी. त्यानंतर देवाला आणि दिव्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. तर दररोज आपण दिव्यांनी देवाला ओवाळतो, तर या दिवशी म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी कणकेचे दिवे बनवले जातात आणि त्या कणकेच्या दिव्यामध्ये आपण तूप किंवा तेल घालून ते प्रज्वलित केले जाते आणि त्या कणकेच्या दिव्यांनी घरातील संपूर्ण दिव्यांची आपण पूजा केल्यानंतर त्या दिव्याला ओवाळलं जातं. आणि त्याच कणकेच्या दिव्यांनी घरातील जे काही लहान मुलं आहेत तर त्यांना सुद्धा ओवाळलं जातं. तर कणकेचे दिवे या दिवशी प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्रकारे बनवले जातात. काही ठिकाणी 5 किंवा मग काही ठिकाणी 7 किंवा 11 किंवा 21 असे दिवे बनवण्याची प्रथा आहे आणि ती तुपामध्ये प्रज्वलित करून संपूर्ण देवाचं औक्षण केलं जातं. घरातील दिव्यांचं औक्षण केलं जातं आणि घरातील जी काही लहान मुलं आहेत त्यांचं सुद्धा औक्षण केलं जातं. ज्या पद्धतीने अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपण दिव्याची साथ घेतो किंवा दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो, त्याच पद्धतीने आपल्या मुलांचं सुद्धा सुख, समृद्धी किंवा मग आरोग्य चांगलं राहावं, त्यांना प्रकाशाकडे जाण्याची योग्य अशी वाट मिळावी, म्हणूनच या दिवशी या कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळलं जातं आणि त्यांना अत्यंत उत्तम असं आरोग्य, सुख, सौख्य लाभावं ही देव्याकडे किंवा मग दिव्यांकडे प्रार्थना केली जाते. तर ही संपूर्ण दीप अमावस्येची कहाणी किंवा मग माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.